नमस्कार, मी सचिन मोरे, आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी। पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या। चेंबूरमध्ये अनधिकृत पार्किंग मधून लाखो रुपयांची वसुली केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। चेंबूर डीबी पाटील चौक ते गडकरी खान तसे शंकर देऊळ ते वाशीगाव या मार्गावर अनधिकृत पार्किंगच्या माध्यमातून टँकर चालकांकडून बेकायदेशीर वसुली केली जात आहे। डीबी पाटील चौक ते गडकरी खान या मार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या काही कामांमुळे येथील अधिकृत पार्किंग मागील काही महिन्यांपासून महानगरपालिका एम पुरवणे बंद केली आहे आणि याचाच फायदा काही असामाजिक तत्वांकडून घेतला जात असून अनधिकृत पार्किंगच्या नावाखाली टँकर चालकांना धमकावून वसुली केली जात असल्याचा आरोप वाहन चालकांनी केला आहे। विशेष म्हणजे याकरता कोणत्याही कंपनीचे नाव नसलेल्या पे अँड पार्किंग पावत्यांचा सर्रासपणे वापर केला जात असल्याचं चित्र समोर आलं आहे। पार्किंगचे पैसे मागतात, गाडी तो पावती आहे पण आम्हाला गाडी सोडा ना, नंबर आलेला आहे पण माझा नंबर आला, मग पैसे मागतात 8,000 रुपये। 8,000 मी कुठून देणार? मालक माणसं आहे ते, माणसं आता इथं नाहीत ना कोणी। म्हणजे पार्किंगवाला म्हणला पैसे पाहिजे, गाडी सोडणार नाही। मी ऑफिसला सांगितलं, ऑफिसला सांगितल्यानंतर मग की गाडी हे करणार नाही, मग सांगितलं मी पैसे मागतात। ती काय इनलिगल पार्किंग आहे, ड्रायव्हरने मुझे आया और बोला की हे पावती फाड के दिया है मुझे, तो हमने चेक किया, इसमें ना कोई कंपनी का नाम है ना कोई कॉन्ट्रैक्ट का नाम है, ये इनलीगल पावती है। तो उसके लिए हमें इधर इंक्वायरी करना है कौन इससे पावती फाट रहा है। अभी वो कोई बंदे इधर है नहीं अवेलेबल। इसका गाड़ी का नंबर आया, इससे 8,000 रुपये मांग रहे हैं, वही हम कंफर्म करना है किस चीज़ का पैसा हम पे करें इनको। अगर ये इनलीगल है हम उससे पहले वो लेंगे वर्क ऑर्डर, अगर लीगल है, अगर इनलीगल है तो हम आरसीएफ में कंप्लेन करेंगे साहब ये इनलीगल तरीके से हमसे पैसा ले रहे हैं। पहले भी एक बार ऐसे हुई थी, मैंने आरसीएफ में कंप्लेन किया था और उन्होंने इंक्वायरी करके हमको छोड़ दिया था। सदर मार्गावर होत असलेल्या अनधिकृत पार्किंग आणि वसुलीकडे ट्रॉम्बे ट्रॅफिक पोलीस आणि स्थानिक पोलीस ठाण्याचे दुर्लक्ष होत असल्याने अशा बेकायदेशीर पार्किंगचा धंदा सध्या जोरात सुरू असल्याची चर्चा वाहन चालकांकडून ऐकावयास मिळत आहे। त्यामुळे या अनधिकृत पार्किंग चालकांवर आता कोणत्या प्रकारची कारवाई होते हे पाहावे लागेल। ब्युरो रिपोर्ट, जनादेश।